श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. माझ्यासोबत आहे माझी बहीण धनश्री देशमुख आणि ती आज मला मदत करणार आहे. सगळी साखरपुड्याची तयारी आम्ही दोघी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओच्या लगेचच नंतर तुम्हाला तिळव्याचा व्हिडिओ पण बघायला मिळणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचा आहे. आणि साखरपुड्याची तयारी आहे म्हणजे साखरपुड्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल, त्यामुळे हे व्हिडिओ जी आहे, ही सिरीज जी आहे, ती तुम्हाला कम्प्लीट बघायची आहेत. तर आता एक एक करून ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आम्ही दोघी तुमच्यासोबत शेअर करतो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, साखरपुडा म्हटलं की नवीन आयुष्याची सुरुवात, आणि या नवीन आयुष्यामध्ये पदार्पण करत असताना पहिली साडी जी आम्ही घेतलेली आहे ती म्हणजे हिरव्या कलरची. हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे हा हिरवा रंग घेतलेला आहे. आणि ही साडी औरंगाबादला राज येथूनच घेतलेली आहे. साडीचं पॅटर्न कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं. एंगेजमेंटचा व्हिडिओ ज्यावेळेस मी शेअर करेल त्यामध्ये तुम्हाला दिसेलच की नवरीने घातल्यानंतर ती कशी दिसते. तर बघा, या साडीच्या पदराला गोंडे नव्हते, ते आम्ही एका बुटीकमधून लावून घेतलेले आहेत. साडीची किंमत तुम्ही बघू शकताय. तर कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साखरपुड्याच्या वेळेस नवरीला शॉल दिली जाते. तर ही शॉल घेतलेली आहे, तर थोडंसं ग्रीन आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे. जरी आजकाल ही शॉल देण्याची प्रथा नसली तरी देखील आम्ही दिलेली आहे. त्यानंतर हा बँगल बॉक्स आहे, यामध्ये तिच्या साडीवरच्या बांगड्या अगदी एक्झॅक्ट मॅचिंग आणि दुसऱ्या ज्या बांगड्या तुम्हाला दिसत आहेत त्या आम्हाला तिळवा जो द्यायचा आहे त्याला साजेशा अशा म्हणजे त्या कलर कॉम्बिनेशनच्या घेतलेल्या आहेत. तर हा छोटासा बँगल बॉक्स आहे, कारण मोठे बँगल बॉक्स घेऊन उपयोगही नाही. फर्निचर जे केलेलं आहे त्यामध्ये तिच्या बांगड्या ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, त्यामुळे बँगल बॉक्स असा मोठा घेतलेला नाही. आणि तर बघा, हा सुंदर असा क्लच किंवा बटवा तुम्ही म्हणू शकताय. पार्टीवेअर साडी असेल किंवा काठपदराची साडी असेल त्यावरती अगदी साजेचा असा क्लच आहे. आणि मला या साखरपुड्याच्या सामानामध्ये सगळ्यात आवडलेली ही वस्तू आहे. त्यानंतर नवरीची ओटी भरण्यासाठी जो बटवा लागतो तो बटवा असा घेतलेला आहे. मोठा आहे थोडासा, कारण ओटी भरत असताना सामान खाली पडू नये यासाठी मोठ्या आकारामध्ये हे बटवे इझिली तुम्हाला बाजारात मिळून जातील. साखरपुडा हा नवरीच्या नवीन आयुष्याची सुरुवात असतो, आणि त्या सुरुवातीसाठी तिला शृंगाराचं सामान हे दिलं जातं. आणि त्यासाठी हे मेकअपचं किट घेतलेलं आहे. तीन सेटमध्ये आहे. तीन सेटमध्ये घेण्याचं कारण म्हणजे इझिली ते कॅरी करता येऊ शकतं तुमच्या गरजेनुसार. तुम्ही छोटं मोठं आणि सगळ्यात मोठं जे आहे ते तुम्हाला लग्नाच्या वेळेस वगैरे वापरता येऊ शकतं, पण अगदीच खूप मोठं असेल तर ते तुम्हाला प्रवासामध्ये कॅरी करता येणार नाही. म्हणून हा तीनचा सेट आम्हाला छान वाटला म्हणून हा घेतलेला आहे. आणि यामध्ये नवरीसाठी लागणारं सगळं बेसिक सामान घेतलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की बरंचसं फाउंडेशन प्रायमर वगैरे आम्ही घेतलं होतं, पण ते नवरीला सूट होईल की नाही म्हणून मग आम्ही यावेळेस ते टाळलेलं आहे, कारण शेड माहिती नसतो. प्रायमर कोणतं सूट होईल किंवा फाउंडेशनचा कोणता कलर एक्झॅक्ट मॅच होईल हे माहिती नसतं, म्हणून जे बेसिक स्किनकेअरसाठी लागणारं सामान असतं तेच घेतलेलं आहे. फाउंडेशनपेक्षा ही बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम ही जास्त वापरल्या जाते, त्यामुळे बी बी क्रीम घेतलेली आहे. एक कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे. आणि जे ही नवरीचं बेसिक साहित्य आहे ते या तीन बॉक्समध्ये व्यवस्थित प्रकारे सेट केलं. असं दाखव ना एक एक साडी, ते प्रत्येक साडीमध्ये काय काय. तर नवर देवाला जेव्हा ओवाळतात तेव्हा त्याच्याकडून एक भेटवस्तू आमच्याकडे दिली जाते. तर ते 11 मानाच्या साड्या घेतलेल्या आहेत, इथे तुम्ही बघू शकताय. आणि यामध्ये एक ओटी पण ठेवलेली आहे. वेगवेगळ्या कलरच्या आहेत आणि एकसारख्याच घेतलेल्या आहेत सगळ्यांना देण्यासाठी. आणि तिकडचे देखील 11 मान असणार आहेत आणि इकडचे देखील 11 मान असणार आहेत. आणि हा आहे नवरदेवाचा ड्रेस एंगेजमेंटचा, जोधपुरी पॅटर्नमध्ये घेतला आहे. आता एंगेजमेंटचा व्हिडिओ ज्यावेळेस मी शेअर करेल तेव्हा तुम्हाला कळेलच ॲक्च्युअलमध्ये कसं आहे. पण कलर असा आहे आणि नवरीचा जो घागरा आहे तो पण याच कॉम्बिनेशनमध्ये आहे. म्हणजे तिची साडी जी आहे ती हिरवी आहे आणि तिचा घागरा जो आहे तो पर्पल कलरमध्ये आहे. म्हणून नवरदेवाला जो ड्रेस घेतलेला आहे तो त्याच शेडमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नवरदेवाचे शूज आणि ही नवरीची चप्पल. फरची टोपी, आमच्याकडे अशी टोपी देतात नवरदेवाला, तर ही त्याच्या ड्रेससोबतच देणार. आणि हे सगळे ब्लाऊज पीस जेवढे त्यांचे मानाचे म्हणजे भावकीमध्ये देतात वाटतात आमच्याकडे तेवढे ब्लाऊज पीस. किती आहेत ग?
60 ब्लाऊज पीस। तर बघा, साखरपुड्याच्या वेळेस पहिल्यांदा नवरीची ओटी भरली जाते, तर त्यावेळेस अख्खं खुबळं घेऊन त्याला जसं आपण पिगी बँकला होल करतो अगदी त्याच प्रकारे होल केलं जातं, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलं जातं। बटवे आजकाल बाजारामध्ये सहजरित्या मिळतात, त्या बटव्यामध्ये ही सगळी ओटी जी आहे ती पॅक केली जाते। फरक फक्त एवढाच आहे की जे अख्खं खुबळं घेतलेलं असतं त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं, थोडेसे तांदूळ टाकायचे आणि उरलेली 4 फळं ज्यामध्ये खारीक असेल, हळकुंड असेल, बदाम आणि सुपारी हे 4 फळं टाकायचे। अख्खं खोबळं आपण घेतलेलं आहे त्यामुळे वेगळं खोबऱ्याचा तुकडा घेण्याची गरज नाही। आणि ही ओटी तयार केली ज्यावेळेस आपण नवरीची ओटी भरायला जातो तर हा एक सेपरेट बटवा आपल्यासोबत असतो, त्यामुळे मग फारशी आपली धावपळ पण होत नाही। आता नवरदेवाने घेतलेल्या गिफ्ट्समध्ये ही बास्केट आम्ही तयार केलेली, ज्यामध्ये पर्स आहे, वॉच आहे, तर ही वॉच टायटन रागाची आहे। ही वॉच त्यांनी मला औरंगाबादहून आणायला सांगितली होती आणि माझ्या चॉईसची आहे। त्यानंतर हा मोबाईल आहे जो की सॅमसंग S30 Ultra, आता मला पॅकिंग असल्यामुळे तुम्हाला खोलून दाखवता नाही येणार, आणि काही चॉकलेट्स आहेत। एंगेजमेंट म्हणलं की एंगेजमेंट रिंग्स ह्या आल्याच, तर ह्या 2 कपल रिंग्स घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। मी साईडला स्क्रीनशॉट पण शेअर करेल, म्हणजे जेणेकरून डिझाईन जी आहे ती तुमच्या लक्षात येईल। तर दोन्ही सेम आहेत। आणि त्यानंतर नवरीला आमच्याकडनं जो नेकलेस द्यायचा आहे त्या नेकलेसची डिझाईन अशी आहे, तर याला गळबंद म्हणतात, हो ना, गळबंदच आहे ना, गळबंद, आणि अशी डिझाईन आहे याची। आणि त्याला एक्झॅक्ट मॅचिंग असे कानातले भेटले नाही, पण थोडेफार असे मॅचिंग असे इयररिंग्स। आणि त्यानंतर एंगेजमेंटला आपण कुंकवाचा करंडा हा देतोच, तर हा करंडा आहे, मोठा घेतला आहे थोडासा। त्यानंतर नवरीचे दागिने झाले, आता नवरदेवासाठी हे लॉकेट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि त्यानंतर हे हातातलं ब्रेसलेट। आणि साखरपुड्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैंजण, तर पैंजणाशिवाय साखरपुडा हा होतच नाही। तर हे आहेत पैंजण नवरीचे। आणि साखरपुडा दिला जातो तर आमच्याकडे असा चांदीचा साखरपुडा घेतात, आणि यामध्ये मग आता खडी साखर भरायची आहे आणि याला पॅक करायचं। तर कसा वाटला हा साखरपुडा, मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केला होता, एक्झॅक्ट तसाच आहे, फक्त यावरती अशी डिझाईन आहे, थोडंसं कोरीव काम केलेलं आहे आणि समोरून पण डिझाईन आहे। तो जो होता साखरपुडा तो थोडासा प्लेन होता, तर हा आहे साखरपुडा। तर हे आहे एंगेजमेंटची सगळी तयारी आम्ही केलेली। यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे तिळव्याचा असणार आहे, ज्यामध्ये नवरीची साडी कशी घेतली आहे, हलव्याचे दागिने, त्यानंतर त्यामध्ये काय काय साहित्य आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत येणाऱ्या म्हणजे नंतरच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते। तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ। साखरपुड्याची सगळी तयारी मी तुमच्यासोबत शेअर केली, यामधली कोणती वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आता यानंतर जो व्हिडिओ येणार आहे तो असणार आहे तिळव्याचा, तो देखील तुम्हाला बघायचा आहे, त्यामुळे एक व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। चला तर मग याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।